नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज पाहूया एक धक्कादायक बातमीपत्र बालविवाह प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल पुढील कामी सांगोला पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग पाहूया सविस्तर बातमीपत्र बालविवाह केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध जयशिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे यामध्ये शिरोळ तालुक्यातील तिघे सोलापूर जिल्ह्यातील तिघे व पुणे येथील दोघा संशयित आरोपींचा समावेश आहे एकतरपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे बालविवाहाची घटना घडल्याने तपास करीता हा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे स्वप्नील प्रकाश हेगडे मनीषा प्रकाश हेगडे दोघे राहणार उमवाड तालुका शिरोळ सोजा भोसले राहणार शिर्टी तालुका शिरोळ रतन राजू रुपटक्के राजू सदाशिव रुपटक्के दोघे राहणार शिवाजीनगर पुणे आणि सुरेखा फाळके दीपाली विकास रूपटक्के कल्पना फाळके सर्व राहणार एकतरपूर तालुका सांगोला अशी संशयित आरोपींची नावे आहेत सत्तावीस जून रोजी अल्पवयीन मुलीच्या आजीच्या राहत्या घरात हा विवाह पार पडला आहे पोलिसांनी सांगितले की मुलगी अल्पवयीन असतानाही संशयित आरोपींनी स्वप्नील हेगडे याच्याशी तिचा विवाह लावून दिला आहे शिवाय हेगडे यांनीही तिच्याशी विवाह केला या प्रकरणी पोलीस नाईक सागर सुरेशी यांनी तक्रार दाखल केली आहे पुढील तपासकामी हा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण उमवड गावामध्ये एकच खळबळ माजली आहे